सर्वभू परंपरा एक है श्री सद्गुरु सद्धात्री सबके एक है ईश्वर है वो सद्गुरु है सत्य नाम सद्गुरु सत्य है ईश्वर सत्य है मां पराशक्ति इसको पर अपना ध्यान करा सर्व के मेरे पांच में जो है आप साथ दिए सद्गुरु का नाम जप करें ओम दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पाद वल्लभ दिगंबरा 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 राम गीता है शिव गीता है गुरु गीता है
गीता, यमगीता, महाभारतातून शंपाक गीता, भिक्षुगीता अशा अनेक गीता दिसून येतात. त्या विशेष भगवद्गीतेला एवढं महत्व का द्याव? कारण काय? तर यात प्रत्येकाच्या बोलण्यात स्वार्थ होता. काय स्वार्थ होता? रामाने सांगितली म्हणून रामगीता झाली, शंकराने सांगितली म्हणून शिवगीता झाली, गणेशाने सांगितली गणेशगीता झाली. पण इथं सांगणारे कृष्ण नव्हते. कृष्ण जर राहिले असते तिला कृष्ण गीता हे नामकरण झालं असत. सांगणारे कृष्ण नव्हते तर सांगणारे भगवान. कारण भगवान आणि कृष्ण या दोन्हीला अतिशय आवडते. भगवान कुणाला म्हणतात हे सांगताना विष्णू पुराणातून भगवान नारायण वेदव्यासांचं वचन दिसतं, उत्पत्तिं प्रलयञ्चैव भूतानां आगतिं गतिं वेत्ति विद्यामुद्याज्य समाच्यो भगवान इति. उत्पन्न करणे, प्रलय करणे, उत्पत्तिं प्रलयञ्चैव भूतानां आगतिं गतिं, पंचभूतांना निर्माण करणे आणि पंचभूतांना विलय करणे, वेत्ति विद्या अविद्याच्य विद्या आणि अविद्या या सगळ्या विषयाची ज्या महापुरुषाला अनुभूती आहे त्याला भगवान म्हणाले सदाच्यो भगवान इति. हा एक लक्षण त्या ठिकाणी कथन केलेले आहे. आणि भगवंताची दुसरी व्याख्या करताना अभिगीतेतून वचन दिसत, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रेयः ज्ञानवैराग्येवश्चैव शरणं भगवति रणा. हे सहा लक्षण ज्या ठिकाणी आहेत त्यालाच भगवान म्हणाले. हे सहा लक्षण फक्त दोघांच्याच ठिकाणी, एक भगवंताच्या ठिकाणी आणि दुसरे गुरुयांच्या ठिकाणी. ऐश्वर्यस्य समग्रस्य, जगातला समग्र ऐश्वर त्याच्या ठिकाणी असावं. आम्ही काय समजतो की लाख रुपये जमले, 10 लाख जमले, की 50 लाख जमले, की आम्ही फार मोठी संपत्ती कमवलो आणि आमच्यासारखा धनी कोणी नाही, टाटा बिर्ला अंबानी हे फार मोठे धनी, असं वाद नाही बरं का. खरा जगातला धनी कोण आहे, खरा मानुषानंद कुणाला प्राप्त झालेला आहे हे कथन करताना उपनिषद माता तैत्तिरीय उपनिषदातून म्हणते, युवास्या साधुयुवा ध्यायक आशिष्ठो धनिष्ठो बलिष्ठा. हा मंत्र सांगताना त्या ठिकाणी म्हणते की तो आजीवन तरुण असावा, युवास्या साधू सच्चिर असावा, अध्यापक यजन याजन दान प्रतिग्रहाची षडलक्षणाने युक्त असावा, युवास्या साधुयुवा ध्यायक आशिष्ठो धनिष्ठो बलिष्ठा. एवढंच नसून जगात जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती त्याच्या एका जवळ असावी. एवढं जर झालं तर त्याला मानुषाची प्राप्ती होते. म्हणून अशी पूर्ण संपत्ती ज्या महापुरुषाच्या अधीन आहे असा तो परमात्मा ऐश्वर समज असते. संपत्ती असतं की गर्व येतो, धर्म नष्ट होतो, धर्म असावं, यशस श्रेया शुद्ध यश असावं, तेज असावं, ज्ञान वैराग्ययोश्चैव ज्ञान आणि वैराग्य हे सहा लक्षणं असावी, शरणं भगवती रणा हे सहा लक्षणं असावे. हे परमात्म्यापाशी असतात आणि दुसरे गुरुरायापाशी असतात बरं का. कारण म्हणजे गुरु महाराजांवर एवढी संपत्ती कुठली आहे, ऐश्वर्याचे समग्र असे. ऐश्वर म्हणजे संपत्तीच नव्हे, पैसाच नव्हे. समर्थ म्हणतात मोक्षश्रेय अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती के. मोक्षरूपी संपत्ती त्यांच्या जवळ असते. म्हणून पहिले ऐश्वर असते समग्र असते, धर्म असतो, यश असते गुरुरायाजवळ, तेज असतं, ज्ञान आणि वैराग्य हे सहा लक्षण परमात्म्याच्या पाशी आणि गुरुरायापाशी. इथं गीता कथन करणारे कृष्ण नसून गुरुराय होते, गुरु होते. कशावरून अर्जुन स्वतः म्हणतो देवाला, शिष्यस्ते हम शाधुना त्वं प्रपन्नम, की देवा मी तुझा शिष्य आहो, ते अहम शिष्य मी तुझा शिष्य आहो, असा स्वतः अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे अर्जुनाने ज्या वेळेला स्वीकृती दिली की मी तुझा शिष्य आहो म्हणण्याबरोबर भगवान गुरु झाले. म्हणून गुरुतत्वावरून त्या गुरुच्या उच्च स्थानावरून देवाने कथन केलं म्हणूनच तिला एवढं महात्म्य आलं बरं का. नाही एवढंच नसून आत्ताच महाराजांनी मधुसूदन सरस्वतींच्या नावाचा उल्लेख केला. कारण
मधुसूदन सरस्वती बद्दल असं म्हटलं जातं, मधुसूदन सरस्वत्याः पारमवेत्ति सरस्वती. मधुसूदन सरस्वतीचा अधिकार फक्त सरस्वतीचा आहे. आमच्या अद्वैत संप्रदायाचे मुकुट म्हणून आचार्यानंतर आमच्या पूज्यपाद आचार्यानंतर आचार्य म्हणजे, कारण शास्त्रातून असं वचन आहे, आत्मनाम गुरुनाम नामाधिकरूपणस्य च, या नियमाप्रमाणे गुरुच्या नावाचा उल्लेख करू नये. पण इथं गुरु म्हणजे इथं आचार्य म्हणजे या शब्दाचा आम्ही उल्लेख करतो. आमच्या अद्वैत वेदांत सिद्धांतात आचार्य म्हणजे ते केवळ पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यच, दुसरे नव्हे. तर इथं आचार्य म्हणतात आमच्या आचार्यानंतर क्रम जर कुणाचा जर लागत असेल तो मधुसूदन सरस्वतींचा लागतो आमच्या अद्वैत वेदांत सिद्धांतात. एवढा थोडा अधिकार. मधुसूदन सरस्वती स्वतः मधुसूदन सरस्वतींचं चरित्र फार तोंडक व्यक्तीनं मिळतं, कारण ते ओरिसा त्यांचा अवतार झाला वगैरे प्रसंग दिसतो. मधुसूदन सरस्वतीला गीतेवर भाष्य लिहिण्याची इच्छा झाली, टीका लिहिण्याची इच्छा झाली. त्यावेळेला पूर्व काळात एक पद्धती होती की जो ग्रंथ आपल्याला निर्माण करायचा आहे त्याचं लिखाण आपण स्वतः करू नये, अशी पूर्वकालीन परंपरा दिसून येते. ज्याप्रमाणे वाल्मिकी रामायणाचे लेखक महर्षी भारद्वाज बनले, महाभारताचे लेखक भगवान गणराज बनले, असे प्राकृत ग्रंथात असे दिसतं. ज्याप्रमाणे माऊली स्वतः म्हणते शके बाबा शके बाबत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला, सच्चिदानंद बाबा त्यांचे लेखक बनले. ज्याप्रमाणे समर्थांच्या काव्याचं सगळंही लिखाण कल्याण स्वामींनी केलं, स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे, म्हणून त्या पूर्वकालीन ही परंपरा पद्धती होती. तर मधुसूदन सरस्वतींना वाटले की आपण गीतेवर भाष्य लिहावं, पण लेखकाची आवश्यकता होती. कोणी मधुसूदन सरस्वतीला मान्य देईना की मी लिखाण करतो, कारण तेवढी विद्वत्ता तेवढं ज्ञान ते सांगायला सुरुवात केल्यावर लिखाण करावं को हा प्रश्न पडला. त्यावेळेलाच त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केलं, तोच आत्ता श्लोक महाराजांनी म्हटला होता, ऋषी भूषित करावा पितांबरा धनुष्णा पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात्मरण की पवित्रत्व महान जाने. भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केलं, भगवान प्रत्यक्ष झाले. प्रत्यक्ष म्हणून विचारले की यतीवर या माझं स्मरण तुम्ही कशासाठी केलं, म्हटलं की देवा माझ्या मनातून इच्छा आहे की गीतेवर भाष्य लिहावं. म्हणजे लिहा, त्यात माझं स्मरण करण्याची गरज नाही. म्हणजे देवा अडचण एक आहे, म्हणजे की लिखाण करायला कोणी तयार नाही. मग तुमचं म्हणणं काय? काही नाही म्हणलं देवा, मी सांगत जातो तुम्ही लिहा, मी सांगत जातो तुम्ही लिहा. बरं आहे, जुन्या काळात हिंदी ते म्हण होती बरं का, मिलने गए तो दलने लगाए, तशी गती झाली. म्हणजे ठीक आहे लिहितो, पण देवा एक लक्षात ठेवा, मी जे सांगत जातो ते लिहायचं हे जरी तुम्हाला मान्य आहे, पण माझ्या हातून म्हणून चुका होतील. म्हणजे मी असं म्हणत नाही की माझ्या हातून चूक होत नाही. ठीक आहे, मग मधुसूदन सरस्वती सांगायला सुरुवात केली, भगवान श्रीकृष्ण चंद्राने ती टीका लिहिली. म्हणून मधुसूदनी व्याख्येला विशेष आमच्या संप्रदायातून अद्वैत वेदांत संप्रदायातून विशिष्ट महत्व दिसतं. तर महाराजांनी भगवान श्रीकृष्णाबद्दल एवढं गोड बोलले, कृष्णाचा अधिकार आणि कृष्णाची श्रेष्ठता कशी आहे. अद्वैत मीती पथिकै रूपास्या स्वराज्य सिंहासन लब्ध दीक्षा शठेन केनापि वयं हठेन दासी कृता गोपवधूविटेन. त्या ठिकाणी महाराज म्हणतात की मी कसा अगोदर महाराजांनी पूर्वचरणात आपला अधिकार सांगितला, याच्यावरून मधुसूदन सरस्वती महाराजांचा अधिकार किती मोठा होता दिसून येतो. की अद्वैत मीती पथिकै रूपास्या, अद्वैत नावाच्या महामार्गाला चालणारा मी एक पथिक आणि निव्वळ चालणारा पथिकच नसून स्वराज्य सिंहासन लब्ध दीक्षा, अद्वैताची जी उच्चावस्था आहे त्या उच्चावस्थेची मी अनुभूती घेतलेला असं प्रत्यक्ष परमात्मा सगुण साकार रूपाने या ठिकाणी म्हटलेला आहे. कारण संत श्रेष्ठ श्री बाबूराव महाराज यांच्या सेवेचं ते फल आहे की मैया वेषित चेतसा बाबूराव महाराज तेवढे आसक्त परमात्म्यात झालेले होते. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे देवर्षी नारदानी आपल्या नारदभक्ती सूत्रातून गुणमहात्म्यासक्ती रूपासक्त्यादी जे
एकदा एकादशदा भवती अकरा विभाग सांगितले आसक्तीचे त्या श्री संत श्रेष्ठ श्री बाबूराव महाराजांचे ही रूपाशक्ती होती परमात्म्यावरती दुसऱ्या शब्दात बोलायचं म्हणजे रूपाशक्ती होती त्या रूपा त्या परमात्म्याच्या रूपात अधीन झाल्यामुळे ते तो परमात्मा या ठिकाणी धावून आला आणि एक आंधळ्या मूर्ती निर्माण करावी मला तरी हे असाध्य असं काही वाटत नाही का असाध्य वाटत नाही काही चार्वाकांचा एक सिद्धांत असतो बरं चार्वाकांचा एक सिद्धांत असतो चार्वाक सिद्धांतात नियम काय प्रत्यक्षमेव किलयस्य कृते प्रमाणम प्रत्यक्ष हेच प्रमाण मानायचं असतं अप्रत्यक्ष प्रमाण ते मानत नाही आता माझा चार्वाकाला सध्या खंडन करायचा माझा विषय सुद्धा नाही आणि वेळही नाही तर गंमत एक अशी आहे सगळं प्रत्यक्ष म्हणून जमणार नाही कारण नारद भक्ती सूत्रावर सगळ्यातली उत्तम भाष्य जर कोणाचं जर असेल तर श्री गुलाबराव महाराज विदर्भातले फार मोठे संत गुलाबराव महाराज जे प्रज्ञाचक्षू होते ज्यांची टीका अतिशय उत्तम टीका आहे आणि ती संस्कृतातली टीका आहे बरं का दुसऱ्या भाषेतली नसून संस्कृतातली अतिशय उत्तम टीका आहे गुलाबराव महाराजांची ज्या महापुरुषांनी नारद भक्ती सूत्रावर भाष्य कथन केलं एक प्राचीन प्रमाण अजून दुसरं प्राचीन प्रमाण आज ज्यालाही पाहत असेल श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडावर राम लक्ष्मण सीता मारुती ज्या मूर्त्या दिसतात त्या मूर्त्या तंजावरच्या एका आंधळ्याने तयार केलेले समर्थाने त्याला आज्ञा दिली की मला राम लक्ष्मण सीता मूर्ती अशा अशा स्वरूपात पाहिजे आणि तू बनवून दे छत्रपती वेंकोजी राजांनी सांगित महाराजांनी वेंकोजी राजांना सांगितलं आणि वेंकोजी राजांनी त्या आंधळ्याच्या हाती मूर्त्या बनवून घेतल्या आणि त्या मूर्त्या आजही गडावर दिसतात हे दुसरं प्रमाण हे आमच्या डोळ्यासमोर तिसरं प्रमाण दिसतं चौथं प्रत्यक्ष प्रमाण दिसतं की प्रत्यक्ष आमच्या समोर गुलाबराव महाराजांच्या रूपातच जाण देवळेकर काका बसून आहेत आत्तापर्यंत एवढं सुगम अगदी त्यांच्या मुखातून असं वाटत होतं की योगिंद्र शुकाचार्य या रूपाने येऊन बोलत आहेत मग एवढं मोठं प्रत्यक्ष प्रमाण अजून असताना त्यांनी केलं नाही हे म्हणणं सुद्धा चुकीचंच आहे बरं का त्यांनी केलं नाही म्हणणं सुद्धा चुकीचंच आहे कारण प्रत्यक्ष परमात्माच आपल्या हाताने या ठिकाणी नटलेला आहे हे साध्य विषय आहे आणि तुकोबारांच्या शब्दात काय सांगायचं म्हणजे अशक्य ते काय तुम्हा नारायण निर्जीवा चेतना आणावया ते परमात्माला साध्य असलेला विषय असाध्य असा विषय काय नाही खरोखर चैत्र मासात श्री जयंतरावजी देशपांडेंनी मला फोन केला होता रामनवमीच्या उत्सवात ते म्हणजे महाराज असा सण उत्सव आहे आणि तुम्हाला यायचं ठीक आहे पुन्हा मला वाटलं जयंतराव देशपांडेजी विसरले असतील पण ते काही विसरले नाहीत बरं का आणि मी पुन्हा जयंतराव देशपांडेजीने एवढंच विनंती करतो की कृष्ण उपासनेसाठी ते आम्हाला कधी विसरू नये श्रीकृष्णाच्या या उपासनेसाठी या सेवेसाठी त्यांनी आम्हाला कधी विसरू नये म्हणून त्यांनी पुन्हा भ्रमणध्वनीवर भ्रमणध्वनी त्यांची चालूच होती खरोखर इकडे आल्यावर वाटलं की मी हिमालयात आलो बरं का कारण आमच्याकडे जी उष्णता आहे सध्या 49 डिग्री आहे बरं का इकडे आल्यावर मला वाटलं की मी खरोखर हिमालयात आलो आणि दोन दृष्टीनं हिमालयात आलो बरं का एका दृष्टीनं नाही दोन दृष्टीतून एक तरी वरच्या सूर्याची उष्णता कमी आहे त्या सूर्याची उष्णता कमी राहण्याचं एक कारण आहे की इथं शीतलत्व देत आहेत महापुरुष एक आमचे प्राचार्य श्री शिवाजीरावजी भोसले सर आणि श्री परमपूजनीय श्री मुकुंद काका झाड देवळेकर या अशा महापुरुषांनी एवढं शीतलत्व पांघरल्यावर आता सूर्याची उष्णता लागेलच कुठून जर मी खरोखर जर आलो नसतो तरी ही उष्णता मला तिकडे फार त्रास जाणवली असती बरं का पण कृष्णाच्या भगवान श्रीकृष्णाच्या मनात ते ज्ञान नव्हती भगवान श्रीकृष्णाने जयंतरावजी देशपांडेंना निमित्त करून या ठिकाणी आम्हाला बोलवून घेऊन सेवा करून घेतली खरोखर आमच्या श्रीमठातर्फे श्री जयंतराव देशपांडे आणि समस्त देशपांडे परिवारांचा मी आभारी आहोत खरोखर हे गिरवी गाव सुद्धा महान भाग्यवान आहे गिरवी गावाचं रहस्यच असं आहे गिर म्हणजे कीर्ती किंवा यश गुणानुवाद दुसऱ्या शब्दात सांगायचं गिर म्हणजे कीर्ती यश गुणानुवाद ज्या गावाचं कीर्ती यश गुणानुवाद रवी करू शकतो ती गिरवी बरं रवी म्हणजे सूर्य म्हणून अशा या स्थानात
त्यांनी बोलावून मला ही सेवेची संधी दिली. खरोखर त्यांचा मी अतिशय धन्यवाद मानतो. झालेली वाङ्मयीन सेवा आचार्यांच्या चरणारविंदी आहे.